मित्रांनो, आता आपण आजोबा पर्वत या ठिकाणी चाललोय. तर इथून 4.5 किलोमीटर आहे आजोबा पर्वत हा बघा. तर मी आता बाईक घेऊन आलोय. तर बाईक बघू कुठपर्यंत जाते. चला मग आपण आपला प्रवास चालू करूया. मित्रांनो, आता आपण इकडनं आलोय. तर मला जास्तीत जास्त 5-10 मिनिटं लागले असतील. तर आता आपण सीतामाईच्या हाताकडे, हाताचा ठसा आहे, तिकडे जाणार आहेत. तर हा रस्ता दाखवला इकडे आणि वाल्मिकी ऋषी यांची समाधी इकडे आहे. तर आपण तिकडे नंतर जाऊया, पहिले हाताचा ठसा आहे तिकडे जाऊन येऊया. मित्रांनो, आता आपण सीतामाईच्या हाताचा ठसा आहे तिथे आलोय. तर अशा पद्धतीचा इथं हाताचा ठसा आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा. तर असा आहे हाताचा ठसा. आणि आता आपण पुढे समाधीकडे जाऊया. तर इथे तुम्हाला फॉरेस्टचे असे टेंटसुद्धा लावलेले आहेत, म्हणजे माची लावलेले आहेत, म्हणजे काही ना इथे फोटो वगैरे शूट करायचे असतील तर पक्ष्यांचे, तर त्यासाठी इथे असं लावलेलं आहे. चला मग आपण आता समाधीकडे जाऊया. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय समाधीस्थळाजवळ. तर तिथे पाहू शकता समाधीस्थळ सुद्धा आहे आणि इथं खूप सुंदर झाडं आहेत, मोठे मोठे आंब्याची झाडं आहेत, तुम्ही पाहू शकता. चारही बाजूंनी कसं शांत वातावरण आहे आणि इथे सूचना फलक लावलेला आहे की कोणत्याही वस्तूला इथे नासधूस वगैरे करू नका. आणि हा फॉरेस्ट विभाग असल्यामुळे हा राखीव वन क्षेत्र आहे, इथे कोणालाही त्रास, प्राण्यांना त्रास देऊ नका असं दिलेलं आहे. जर तुम्ही पाहू शकता आणि इथे गाड्या पार्क करायला जागा सुद्धा आहे. आणि तुम्हाला इथे असं ट्रेक करून यायला लागत नाही समाधी स्थळापर्यंत. तर तुमच्या गाड्या 4-व्हीलर 2-व्हीलर सगळ्या गाड्या वर येतात इथे. तर तुम्हाला ही चांगली गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर आता आपण सीतामाईच्या पाळणा, इकडचं दर्शन झाल्यानंतर आपण सीतामाईच्या पाळण्यापर्यंत जाणार आहेत वर. तर तो ट्रेक आहे आणि तो अवघड ट्रेक आहे. तर आपण जाऊया तिथे. चला मग वर गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण आता परिसर दाखवतो. आणि थोडं इथे पाण्याची टाकं वगैरे आहेत ते सुद्धा दाखवतो. पिण्यासाठी पाणी नाही आणलं तरी पण इथे मुबलक पाणी आहे, तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळात. आणि राहण्याची सोय आहे पण ते पूर्ण नासधूस झालं आहे माकडांनी केलेले. चला मग पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, याच गडावर श्री वाल्मिकी ऋषींनी रामायण हा पवित्र ग्रंथ लिहिला. आणि याच गडावर लव आणि अंकुश यांचा जन्म झाला. लव आणि अंकुश हे वाल्मिकी ऋषींना आजोबा म्हणत, म्हणून या गडाचे नाव सुद्धा आजोबा पर्वत हे पडले. आपण हे पाहत आहात ते वाल्मिकी ऋषींची समाधी आहे. चला तर मग आपण वाल्मिकी ऋषींचे दर्शन घेऊ. मित्रांनो, आपण आता समाधीचं दर्शन घेतलं इथे. आणि इथे अशा साधू संतांना तपश्चर्या करण्यासाठी इथे अशा झोपड्या बनवल्यात. आणि असा हा सुंदर निसर्ग आपण पाहू शकतो. हा वाडाचा झाड खूप मोठा आहे आणि आंब्याची झाडं आहेत. आणि विशेष म्हणजे इथे महाशिवरात्रीला जत्रा भरते. आता येईलच महाशिवरात्र, तर इथे जत्रासुद्धा असते. तर तुम्ही आवर्जून या ठिकाणाला भेट द्या. मित्रांनो, वाल्मिकी ऋषींच्या समाधीच्या थेट समोरच आपल्याला अशी कुंड येते या बाजूला. तर खाली उतरायचं आहे, अशा पायऱ्या दिसतील तुम्हाला, दाखवतो. अशा पायऱ्यांनी खाली उतरायचं आहे. मित्रांनो, हा इथे पाण्याचा कुंड आहे, पिण्याचा पाण्याचा कुंड आहे. हा स्वच्छ आहे एकदम, इथून पाणी सुद्धा घेऊन पिऊ शकता. आणि इथं हा स्नान कुंड आहे, म्हणजे ज्यांना आंघोळ धुवायची असेल. हा इकडे बाहेरच्या बाजूला आहे कुंड आहे. आणि दोन्ही कुंडांमध्ये म्हणजे 12 महिने पाणी असतं आहे. आणि त्याचबरोबर आता इकडे तुम्ही पाहू शकता खोल दरी आहे इकडे. आणि इकडे सांदन व्हॅली,
तुम्हाला माहितीच असेल, तर अशा प्रकारचं इथे खूप सुंदर दृश्य आहे. चला आता आपण लवकुश पालना आहे तिकडे जाऊया वर. थोडा चालायला लागेल, थकायला होईल, ट्रेक आहे आपला, तर आपण तो पार पूर्ण करूच. चला मग आता वर जाऊया. आणि व्हिडिओ आवडली तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपल्याला वर परत पुन्हा जायचं आहे. चला हा बघा, इथं पोस्टर लागला आहे, तर फॉलो करायचा. आपण आता सीतामाईचा पाळणा आहे वर, तर असं ट्रेक करत जायचं आहे पूर्ण रात असंच आहे. चला मग जाऊया. मित्रांनो, 1:40 आपण चढायला सुरुवात केले, तर किती वेळात पोचतो आपण पाहूया. आणि असंच सगळं रस्ता असंच आहे. आणि मी अगोदर आलेला आहे म्हणून मी एकटा चाललो आहे. तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही एकटे येऊ नका, कारण की असे खूप रस्ते आहेत इकडे जायला इकडे जायला. पण तुम्ही कोणतरी स्थानिक माणूस घेऊन या, नाहीतर जो अगोदर गेला असेल त्याला घेऊन या. तुम्हाला अशी विनंती आहे की एकटे येऊ नका. चला आता आपण वर जाऊया. मी खालून आलो इकडनं, तर पूर्ण जंगल असंच आहे असंच आहे. थोडे पुढे सूर्याचा प्रकाश येत आहे. पूर्ण सावली सावली आहे, तर तुम्हाला चढताना एवढा त्रास नाही होणार. पण पूर्ण चढायलाच आहे, असं प्लेन वगैरे जागा लागत नाही, पूर्ण चढायचंच आहे. तर या हळूहळू बसत, पाणी पित या. वर पाणी नाही, फक्त येताना पाणी घेऊन या. खालून समाधी आहे तिथून. चला मग वर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो काय आहे ते. खूप अवस्था खराब. वर आल्यानंतर, इकडनं वर आल्यानंतर या साईडला आपल्याला पाण्याचे दोन टाके दिसतात, पण ते पाणी पिण्यासाठी नाही, एकदम घाण पाणी आहे. आणि त्यानंतर आता इथे पालना आहे, सीतामाईचा पालना, तर आपण तिकडे जाऊया. चला मित्रांनो, खालून इथून वर चढल्यानंतर आपल्याला इकडे आता बॅरिकेड लावलेले दिसतील, म्हणजे पायऱ्या आहेत. इकडनं वर चढायचं आहे. आता आपण वर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. अशा पायऱ्या वर चढून गेल्यानंतर हे बघा, अशा पायऱ्या वर चढून गेल्यानंतर इकडे जायला रस्ता आहे. आणि हा इथं आपण पाहू शकतो सीतामाईचा पालना, तर तुम्हाला दाखवतो पालना कशा पद्धतीचं आहे. हे बघा, हे अशा पद्धतीचा पालना आहे. अगोदर हा लाकडी पालना होता, आता त्यानंतर स्टीलचा पालना गेला आहे. आणि त्याच्यामध्ये दगडी पादुका आहेत. हे बघा, असे सुंदर पद्धतीचे असे गुहा आहे. आणि हे लाकडाचे, हे बघा, हे दिस होल दिसत असतील, हे लाकडाचं ठेवण्यासाठी असं मला वाटतंय. काहीतरी खोली वगैरे बनवली असेल. तर आता काही नाही, रे उद्ध्वस्त झालंय सगळं. तर असं अशा पद्धतीने वर आहे, तर तुम्ही पाहू शकता. थोडे पुढे जाऊन तिकडे आपण जाऊया. आता हे बघा, वर आल्यानंतर हा एक पाण्याचा टाका आहे, त्या पाण्याच्या टाक्यावरून जाऊ. असं वर केल्यानंतर इकडे असं बॅरिकेड आहे. तुम्हाला एक विनंती आहे की अशी कचरा खूप लोक करतात, तर त्यांना विनंती आहे तुम्ही जे खायला वगैरे घेऊन येतात
ते रिटर्न घरी घेऊ सुद्धा घेऊन जा, कारण की आपली पवित्र वस्तू आहे. तर तुम्ही आपल्या धर्माचा, आपल्या आपल्या मानवतेचा धर्म म्हणून तुम्ही हे कचरा आपल्या घरी घेऊन जा, नाहीतर खाली डस्टबिन आहेत त्या डस्टबिनमध्ये टाका. पुढे गेल्यानंतर असं आपल्या भगवान एक तिरंगा आहे, मित्रांनो तिरंगा आपला आणि हा भगवा, हा भगवा. अशा प्रकारे सुंदर निसर्गाचा दर्शन आपण घेऊ. नंतर या साईडला सुद्धा थोडंसं पाठीमागे जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय. आपण इकडनं आलोय आणि इथे एक पाण्याचं टाकं आहे छोटंसं, त्यामध्ये पिण्यासाठी पाणी नाही आणि इथे एक थोडंसं पाणी आहे, पिण्यायोग्य नाही पण असं आहे थोडंसं पाणी तुम्हाला माहितीसाठी. आणि तिथे समोर सीतामाईचं पालन आहे, हा बघा हा पालन आहे. आपण आता तिथे जाऊया. मित्रांनो आता आपण यांना निरोप देऊ, सीतामाईच्या पालनाला निरोप देऊ आणि निघूया आपल्याला पुन्हा परतीच्या प्रवासाला आपण आता निघूया. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा खूप वानर आहे तिथे, हे बघा हे बघा खूप आहेत इथे अशी. माझे व्हिडिओ घेतले काय बॅग तुम्हाला साडे तुम्ही त्यासाठी आलो ना आम्हाला पण त्यासाठी आम्हाला पण पाहायला लागला. चला मग बघा चाल बोल काय काय म्हणणं चल बघ नाही काम काय ते बाळाचा म्हणत मग जास्त जास्त एफर्ट्स आहेत. ओके ओके काय पण नो. ट्रेकला आपल्याला सीतामाई पालना तिथपर्यंत जायला ट्रेकला आपल्याला 2 तास लागले. तर 2 तास, 1 तास चढायला आणि 1 तास उतरायला, तसे 2 तास लागले आणि 1/2 तासामध्ये फिरून होतो तिथे. काय एवढ्या बघण्यासारखं नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर तुम्हाला विनंती आहे की चांगले शूज घेऊन जा आणि तिथले दगड आहेत एकदम लूज दगड आहेत, ओहोल ओढा आहे, ओढ्यामधले ओढ्यामध्ये दगड असतात तसे लूज दगड आहेत, त्यामुळे पाय ठेवायला थोडासा त्रास होतो. खूप मस्त आहे, एन्जॉय करा तुम्ही पण या. आणि इकडचा तुम्ही परिसर पाहू शकता, म्हणजे वातावरण बघू शकता, एकदम शांत आहे आणि खूप सावली इथे. खूप मोठा मैदान आहे, माकडं खूप बघायला भेटतील तुम्हाला इथे, वानर आणि इतर पक्षी वगैरे खूप आहेत इथे. या नक्की या आणि असेच व्हिडिओ तुम्ही बघत राहा, लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा.